संपूर्ण महाराष्ट्रास काय तर देश विदेशातल्या मराठी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावण्याचं काम अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेते कुशल पद्रिके हे दोन विनोदवीर करत आहेत. त्यांचा निखळ आणि अत्यंत रिअलिस्टिक वाटणारा अभिनय, सज्जत विवेक बुद्धी आणि उत्तम विनोद शैली याने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. विनोदाचा दर्जा घसरू न देता आणि पोट धरून हसायला लावणारे विनोद करणं हेही खूप मोठं कौशल्य जे या दोघांनी आत्मसात केलंय. आणि या दोघांनी एकत्र केलेली कॉमेडी विशेष भावते याचं कारण असं की या दोघांमधील अनेक वर्षांची घट्ट मैत्री. नमस्कार, मी ऐश्वर्या. आजच्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या भागात तुमचं स्वागत करते. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही जोडी आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हो, पण हवा येऊद्याच्या माध्यमातून नाही तर एका सिनेमाच्या माध्यमातून. चला तर मग जाणून घेऊयात या सिनेमाविषयी. वर्षाच्या सुरुवातीला पांडू सिनेमाची घोषणा झाली आणि तेव्हापासून पांडू नेमकं कोण साकारणार या चर्चेला उधाण आलं होतं. पण आता या गोष्टीचा खुलासा झाला आहे. विनोदवीर भाऊ कदम पांडूच्या भूमिकेत तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. गेली अनेक वर्ष भाऊ आणि कुशलची जोडी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता हीच जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी झी स्टुडिओची निर्मिती असलेला पांडू येत्या 3 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विजू माने यांनी केलंय. भाऊ कदम यांनी सांगितलं, सध्याच्या ताणतणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाचं 2 क्षण देणं आणि त्यांचा ताण हलका करणं यासारखं दुसरं पुण्य नाही. पांडू हा सिनेमा प्रेक्षकांची गरज 100% पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंबरोबर काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिला आहे आणि कुशल सोबत असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. तसंच दुसरीकडे तुफान एनर्जीची देणगी लाभलेला आणि कोणतंही पात्र लिलया साकारणारा कुशल म्हणाला, मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ आम्ही आजवर विविध माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हाही चित्रपट कायम ठेवेल यात शंकाच नाही. गेल्या 21 वर्षात आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेली आहे आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्तानं प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. अशात पांडू सारखा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली असून हा चित्रपट रिलीज होण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. तर द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.